धन्यवाद दादा. यानंतर या ओबीसी जनमोर्चाचे सरचिटणीस, कुणबी समाजाचे नेते आदरणीय चंद्रकांत बावकर साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करा. मराठवाड्यामध्ये आणि नांदेडमध्ये मी गेल्या 15 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा येतोय. हिंगोलीचा मेळावा झाला, आम्हाला ताकद देऊन गेला. नांदेडचा मेळावा या ठिकाणी आयोजित केला गेलेला आहे, तोही आम्हाला प्रेरणा देणारा आहे. या मेळाव्याचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष आणि ओबीसींचा आवाज या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बुलंद करणारे माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे साहेब, या मेळाव्याचे आयोजक संयोजक अविनाश भोशीकर साहेब, महेंद्र देमगुंडे साहेब, बी डी चव्हाण साहेब, एस जी मातनवर साहेब, नागोराव शेंडगे साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी आणि मंचावर उपस्थित असलेले आमचे एक गगनभेदी आवाजामध्ये ओबीसींचा आवाज बुलंद करणारे टिपे मुंडे साहेब, माझे सहकारी तांडेल साहेब आणि इतर सर्व उपस्थित मंचावरील प्रतिष्ठित आमचे ओबीसी नेते आणि या ठिकाणी जमा झालेला आणि उन्हामध्ये या ठिकाणी सगळ्यांचं मार्गदर्शन ऐकणारा आमचा सगळा बंधू समाज, ओबीसी समाज बांधव. मी भाषण स्वरूपामध्ये आपल्याजवळ काही मांडणार नाही, परंतु मराठ्यांची मागणी काय आहे की आम्हाला कुणबी म्हणा आणि आम्हाला आरक्षण द्या, त्याच्याबद्दल बोलणार आहे. मराठ्यांची मागणी काय आहे की आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे आणि या दोन्ही गोष्टींना या संपूर्ण ओबीसीचा आणि महाराष्ट्रातल्या कुणब्यांचा ठाम विरोध आहे. तो कशासाठी विरोध आहे की शोषण करणारा आणि शोषित हा एका पंक्तीत बसू शकत नाही. अन्याय करणारा अन्याय सहन करणाऱ्याबरोबर बसू शकत नाही. जो अन्याय करणारा होता म्हणून, शोषण करणारा होता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या शोषितांना आणि वंचितांना त्यांच्या या शोषणापासून मुक्त करण्यासाठी आम्हाला ओबीसी म्हणून जे काय घटनेमध्ये आम्हाला सवलत घटनेमध्ये तरतूद केलेली आहे त्याच्यामुळे आम्ही आहोत. म्हणजे ज्यांच्यामुळे आम्हाला त्रास सहन करावा लागला त्यांना या आरक्षणाने आम्हाला या आरक्षण शक्य होऊ शकत नाही. सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणून ज्या या व्याख्येमध्ये कोणी बसू शकत नसेल तो कधीही ओबीसी बनणार नाही. मी दोन आपल्यासमोर दोन मुद्दे या ठिकाणी महत्वाचे मी मांडतोय. पहिला मुद्दा असा आहे की आमचे नेते, मी सगळ्यांची माफी मागतो, आणि राजकारणी नेते जे आहेत, आमदार खासदार आणि सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये जे लोक आहेत ते काय म्हणतात की ओबीसींना धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या. मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी आटापिटा 1990 पासून केला गेलाय, परंतु त्याच्यामध्ये अनेक आयोग आले, सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट आल्या, मराठा ओबीसी झाला का, त्यांना आरक्षण मिळालं का, आवाज येत नाही आहे. मग 1990 पासून तुम्ही मागताय तर आमचं संविधान तुम्हाला नाकारतंय, आमचं सर्वोच्च न्यायालय तुम्हाला नाकारतंय, बाकी सर्व कायदे तुम्हाला नाकारतंय,
आणि आज सत्ताधारी पक्ष म्हणतोय की ओबीसींना धक्का न लावता तुम्हाला आरक्षण आम्ही देणार आहे. कुठून देणार आहे? तुमच्या घरी काय ठेवलेलं आहे काय? तर ओबीसींना धक्का न लावता म्हणजे काय हो? तुम्हाला आधी आरक्षण किती मिळतंय? तुमची लोकसंख्या किती आहे? तुमची लोकसंख्या 1931 जनगणनेनुसार 52% आहे. तुमचं आरक्षण किती इथला वाटा या देशामधला? तुमचा अधिकार किती टक्के असायला पाहिजे? किती टक्के असायला पाहिजे? जेवढी संख्या आहे, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी पाहिजे. आम्हाला किती मिळतंय? देश पातळीवर 27%. महाराष्ट्रामध्ये किती मिळतंय? 30%. आणि त्या 30% आम्हाला प्रत्यक्ष किती मिळतंय? तर फक्त 9.5%. मग 9.5% कुठे आणि 54% कुठे? त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की ओबीसींच्या आरक्षणाचा टक्का पहिल्यांदा वाढवा. ओबीसींच्या ताटामध्ये काहीतरी पडल्यासारखं त्यांना वाटू दे. आणि नंतर मग कोण म्हणत मागत असेल तर त्यांनाही दिलेला आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला एक सांगतो, 1990 मध्ये मंडल अहवाल लागू केला, आदरणीय विश्वनाथ प्रताप सिंग यांनी. बाळासाहेब त्यांचे सहकारी त्यावेळेला होते आणि माझा त्याच्यामध्ये ठाम विश्वास आहे की बाळासाहेबांनी त्यांना 1990 मंडल आयोग लागू करण्यासाठी आग्रह धरला. मी त्यांना धन्यवाद देतो. आणि त्यानंतर मराठा महासंघाचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांनी एक पुस्तिका लिहिली, तुमच्या आमच्या कल्याणाचा एक जाहीरनामा म्हणून आम्ही मंडल आयोगाकडे बघतो, आमच्या ओबीसींचा जाहीरनामा. आणि त्याला अण्णासाहेब पाटील म्हणाले, एक पुस्तिका लिहिली त्यांनी की मंडल अहवाल एक विषाचा पेला. मग आता जर विषाचा पेला तुमच्यासाठी असेल आणि आम्हाला तो अमृताचा पेला आहे, मग अमृताचा पेला जो आहे तो आम्ही सोडू शकत नाही. तुम्ही आता मागताय, त्याच्यानंतर मागणी त्यांची आली, आम्हाला आरक्षण द्या, उपरती झाली. आणि ते म्हणाले की आम्हाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे, मराठा आणि कुणबी एकच आहेत, मराठा आणि कुणबी एकच आहेत. मग आता विषाचा पेला तुम्ही पचवणार कसा हो? तुम्ही आमच्यात बसणार कसे? मी एक कोकणातला कुणबी आहे आणि कोकणातला कुणबी म्हणून मी माझी स्थिती सांगताना थोडासा वेळ घेईन आपल्याकडे की कोकणामध्ये राव मराठा आणि कुणबी याच्यामध्ये सामाजिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, जमीनदारीच्या दृष्टिकोनातून जमीन आसमानाचा फरक आहे. हे मराठे ब्राह्मण शिकेपी हे तिथले खोत, आणि महात्मा ज्योतिबा फुले म्हणायचे हे छोटे सुलतान आहेत आणि अन्याय करणारे सुलतान आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की कुणबी हे आदिवासी जीवन त्या कोकणामध्ये जगत होते, अजूनही जगत आहेत. कुणब्यांनी कपडे कुठले घालायचे, काय बोलावं, कसं वागावं हे कोण ठरवत होतं? त्यावेळेची खोत होते, जमीनदार जे होते ते ठरवत होते. आम्ही लंगोटी नेसत होतो, लंगोटीच्या पलीकडे पंचा देखील नेसायचा नाही असा एक त्याने आम्हाला दंडक घातलेला होता. आपल्याकडे वेट बरा बिगारी करायला लावली. लग्नामध्ये पहिला तुमच्या मुलाचं लग्न असेल तर पहिल्यांदा त्याचा मान तुम्हाला दिला पाहिजे, त्यांना मान दिला पाहिजे. आम्हाला जर मुंबईला नोकरीसाठी यायचं असेल का तर लग्न कार्यामुळे आमच्यावर कर्ज बाजारी आपण झालेलो असतो, ते कर्ज फेडण्यासाठी कुठंतरी शेतीचा जो हंगाम आहे तो सोडून मुंबईला यावं लागतं, त्याच्यासाठी खोतांची परवानगी घ्यायला लागायची. एखादा सदरा किंवा एखादा लेंगा घालून किंवा धोतर घालून जर जायचं असेल कुठे तरी देखील खोताची परवानगी घ्यायला लागायची. म्हणजे आमचं जे काय जीवन होतं ते एक बंधकासारखं होतं, गुलामासारखं होतं. आणि त्या ठिकाणी मग खोत आणि कुणबी जो राबणारा आहे शेतात, काबाड कष्ट करणारा आहे, त्याची बरोबरी होऊ शकत नाही.
परवा तुम्ही ऐकलं असेल, नारायण राणे म्हणाले की आम्हाला कुणब्यांचा दाखला नको, आम्ही पण विरोध करतोय ना कुणब्यांचा दाखला तुम्हाला मिळणार नाही म्हणून, परंतु त्यांचा जो हेतू त्याच्यामध्ये पुढे काय बोलले ते, आम्ही 96 कुळी आहोत, आता तुम्ही 96 कुळी आहेत, तुम्ही सरंजामी आहात, तुम्ही प्रस्थापित आहात, तुम्ही जमीनदार आहात, तुम्ही सत्ताधारी आहात, तुम्ही सरकार संस्थांचे संचालक आहात, अध्यक्ष आहात, शिक्षण संस्था तुमच्या आहेत, आणि म्हणून तुमचा जो काय माज आहे तो माज 96 कुळांमधून त्यांनी तुम्ही गोरगरीब मराठ्यांवर देखील लादता, आणि मग तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सगळा जो गोरगरीब मराठा देखील म्हणतो की आम्ही 96 कुळी, आणि आम्हाला ते त्या ठिकाणी काय करतात, काय करतात, आमच्यावर अन्याय करतात. मी या ठिकाणी सांगू इच्छेन की नारायण राणे असू देत किंवा रामदास कदम असू देत, ते काय तुमच्यावर काहीतरी उपकार केल्यासारखे बोलले आम्हाला कुणब्यांचा दाखला नको असं नाही आहे. त्यांच्या मनामध्ये आतमध्ये या कुणब्यांच्या विषयी जो काय तिरस्कार आहे तो तिरस्कार त्याच्यामधून व्यक्त झाला. तुम्हाला कुणब्यांची मतं हवी आहेत, कोकणामध्ये मला सांगायला लाज वाटते की त्या ठिकाणी एकही ओबीसी आमदार नाही. रायगडमध्ये काही अपवाद आहेत, एकही ओबीसी मतदार नाही, आमदार नाही, खासदार नाही. विधानसभेमध्ये तोंड उघडतात का हे, नाही उघडत. विधान लोकसभेमध्ये उघडतात तर नाही उघडत. मग आमची मागणी आहे की जातनिहाय जनगणना व्हायला पाहिजे आणि ज्याचं माप त्याच्या पदरात पडलं पाहिजे त्याच्यासाठी त्याने आवाज उठवला पाहिजे. 2024 ला आता आपलं ओबीसीचं मत ओबीसीलाच दिलं गेलं पाहिजे. या ठिकाणी महात्मे साहेब म्हणाले की जो ओबीसी की बात करेगा वही देश पर और राज महाराष्ट्र राज्य पे राज करेगा. मी थोडस त्याच्यामध्ये दुरुस्ती करतो, ओबीसी की बात दूसरा कोई भी नहीं कर सकता है सिवाय ओबीसी. ओबीसी की बात ओबीसीच करेगा और ओबीसी ही महाराष्ट्र और भारत देश में राज करेगा और ओबीसी की और एससी एसटी की कमान संभालेगा. मी दूसरा एक त्याच्यामध्ये एक सांगतो, एक फक्त संपवतोय. त्याच्यामध्ये दुसरा एक या ठिकाणी माजी, आम्ही सगळे माजी झालो असे दळे साहेब म्हणाले. आता माजींच्या आधी करायला पाहिजे की नकोत, माजींच्या आधी करायला नको का? माजी म्हणजे पूर्वी होते आणि आजी म्हणजे आता आपल्याला त्यांना पुन्हा आमचे लोकप्रतिनिधी करायचे आहेत. या महाराष्ट्रामध्ये जर तुमचं मत कुणाला द्यायचं झालं तर ओबीसी बघूनच द्या आणि ओबीसींच्या कामाला येणाऱ्या ओबीसीलाच द्या असं मी या ठिकाणी आव्हान करतो. आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय ओबीसी.